व्हिडिओचे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, तिथे तुम्ही जाऊन बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका। थँक्यू। हे कांद्याचे क्यूब्स करून घेतलेत आणि शिमला मिरचीचे पण क्यूब्स करून घेतलेत। हा पातीचा कांदा आहे, फ्रीझरमध्ये ठेवलेला म्हणून असं झालं आहे। हा लसूण बारीक स्लाइस केलेत, अद्रकचे पण छोटे छोटे काप केलेत आणि मिरची घेतले, तेल आहे, शेजवान चटणी आहे जी मी घरी बनवलेली आहे, सोया सॉस, तेल आणि विनेगर आहे। तर चला बनूया आपण आता। आता आपण याच्यात तेल टाकूया, झटपट बनणारी रेसिपी आहे। आपल्याला चिकन घालायचं आहे पहिले, चिकन चिली तर आपण हमेशा खातो, एकदा ट्राय करून बघा तुम्ही। थोडंसं आपल्याला 5 मिनिटं परतवायचं आहे, मग आपल्याला सर्व साहित्य घालायचं आहे। त्याच्या 5 मिनिटं असंच परतवायचं आहे। मग चिकनला स्मेल नाही येत म्हणून असं करायचं, त्याचा स्मेल असतो तो त्याचं मी निघून जातो। फक्त 5 मिनिटं परतवत राहायचं, गॅस मोठा ठेवायचा। आता आपल्याला काढून घ्यायचं आहे, एकदम एक चिकन काढलं आहे, त्याच्यात आपल्याला लसूण घालायचं आहे। मिरची, अद्रक घालायचं आहे, पाणी काढलेलं नाही चिकनचं, पाणी झालं तिथं दोन मिनिटं आपल्याला परत, तेल पण नाही घातलेलं, जेवढं घातलेलं तेवढंच आहे। 2 मिनिटं परत करतायच आपल्याला। अगदी झटपट बनते, 10 मिनिटातच होते ही रेसिपी, याची ट्राय करा। आता आपल्याला याच्यात कांदा घालायचा आहे, आता गॅस करत मिठा ठेवायचं आहे। परतवायचं 5 मिनिटं, लगेच आपल्याला शिमला मिरची पण घालायची आहे। त्याची 2 मिडियम साईजचे घेतले तुम्ही शिमला मिरची, आणि कांदे पण मिडियम साईजचे घेतले, तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही। गॅस मोठा ठेवायचा आहे, त्याच्यावरच आपल्याला परतवायचं आहे। थोडंसं हलकंसं लगेच चिकन घालून घ्यायचं आहे जे आपण काढलेलं होतं। गॅस आपल्याला बारीक न करायचं आहे, मोठा ठेवायचा। चिकन शिजेपर्यंत आपल्याला 5 मिनिटातच ठेवायचं आहे। आपल्याला गॅस फासून ठेवायचं आहे, 5 मिनिटं झालेत आपली। हे बघा थोडंसं मऊ पडायला लागलं असं, आपलं चिकन शिजलं पाहिजे। गॅस फास्ट ठेवायचा, गॅस कमी नाही करायचा। आपण स्लाइस कसे पण करू शकतो चिकनचे, तुम्हाला लांब भाग करायचे पाहिजे असतील तरी चालेल, मी छोटे छोटे केले जेणेकरून लवकर पिकतील। आपल्याला असं 5-10 मिनिटं जोपर्यंत चिकन आपलं शिजत नाही तोपर्यंत त्यानंतर झाकण वगैरे नाही द्यायचं याच्यावर। हे बघा आता मी गॅस थोडा कमी केलेला आहे। हे बघा आपलं स्टॉक आता पूर्ण सुकलेला आहे, चिकन पण आपलं चांगलं शिजले, 10 मिनिटं लागली मला। आता आपल्याला सर्व मसाले घालायचे,
सर्वसाठी आपण थोडंसं मीठ घालून घेऊ, थोडंसं घालायचं आपल्याला सॉसेस घालायचे सर्व म्हणून। आपल्याला शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी घालायची होतं, माझ्याकडे शेजवान चटणी आहे ती घालते मी। तिखटासाठी आता घास कमी करायचं आपल्याला, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण घालू शकता। सॉस घातला तरी चालेल, शेजवान चटणी घातली तरी चालेल। अजून घालते थोडस, थोडं स्पायसी चांगलं लागतं। आधीच मी मिरच्या पण घातले दोन शिवून होते, आपल्याला पोळ्या सॉस घालायचं असतो। तीन चमचे सरसा घातलं, थोडंसं विनेगर, थोडंच घालायचं विनेगर, एक चम्मच आपल्याला परतवायचं आहे। ऑलमोस्ट झालंच आपलं, आता एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आपण चिकन चिली हमेशाच खातो, त्याच्यात आपल्याला कापीचा कांदा, कापीचा कांदा माझ्याकडे ताजा नव्हता म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेला घेतला। झाली आता आपली रेडी चिकन चिली, असे थोडेसे तीर घालायचे, त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढते मी। झाली आपली चिकन चिली तयार, हे बघा आपली झटपट होणारी चिकन चिली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका। थँक्यू।